मॉर्निंग क्लास काय मग कसे आहात? अभ्यास केलात ना? व्हेरी गुड, छान. सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाठ केली? वही तयार आहे तुमची? नसली तर ती करावी. ओके, वह्या तयार ठेवायच्या आहेत सगळ्यांना. आणि मुख्य म्हणजे आता परीक्षेच्या तयारीला लागायचं आहे, अभ्यास आपला सुरू ठेवायचा आहे, हो ना? तर आपण आता उजळणी करतो आहोत. सध्या आपली उजळणी सुरू आहे. आपण व्याकरणाची उजळणी केली. आता आज आपण बघणार आहोत उतारा, उताऱ्याचं वाचन आणि त्याचं आकलन. ठीक आहे, तर उताऱ्याचं आकलन कसं करायचं, कसं लक्षात घ्यायचं बघा. आधी उतारा नीट वाचायचा. जो कुठला उतारा तुमच्या प्रश्नपत्रिकेत दिला असेल तो आधी नीट वाचायचा. हे बघा, आपण कुठलीही भाषा शिकतो त्यामागे उद्देश हाच असतो. काय उद्देश असतो? की आपण जे काही वाचलेलं आहे, जे काही शिकलो आहे, त्याचं आपल्याला कितपत आकलन झालं. केवळ शिकलो आहे, पाठांतर केले, प्रश्नांची उत्तरे लिहिली, एवढ्यापुरता अभ्यास नाही. तर अभ्यास कसा असावा, उद्देश काय आहे भाषा शिकण्याचा? भाषा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी आहे, बरोबर. तर एरवी तुम्ही एखादं वर्तमानपत्र वाचता, वर्तमानपत्रातली बातमी वाचता, किंवा इतर कुठलाही लेख जेव्हा तुम्ही वाचता, तेव्हा तो लेख तुम्हाला कितपत कळला आहे, त्याचं आकलन तुम्हाला झालं आहे का, हे जास्त महत्त्वाचं असतं. आलं लक्षात? आणि जे आपण वाचलं आहे ते आपण इतरांना कितपत पटवून देऊ शकतो, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून तुम्हाला उतारा हा अभ्यासक्रमात आहे, अपठित उतारा. तर अपठित उतारा देण्यामागचं उद्देश हेच आहे की कुठलाही तुम्ही तर पाठ शिकवतात, शिक्षक स्पष्टीकरण देतात आणि मग तुम्ही लिहिता उत्तरं वगैरे, ठीक आहे. पण हा जो उतारा असतो हे कितपत तुमचं, तुम्ही किती आकलन करू शकता, तुम्हाला किती आकलन होतं, किती समजतं, हा तुमचा एक भाषाशास्त्र म्हणा किंवा भाषा म्हणा, कितपत तुम्हाला कळते आणि तुमचे विचार तुम्ही कितपत मांडू शकता, हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यासाठी हा उताऱ्याचा भाग असतो. तर बघा, मी एक उतारा वाचते आहे, अगदी लक्षपूर्वक तुम्हाला ऐकायचं. ओके, रेडी? हां. निनाद आणि विलास हे दोघे सख्खे भाऊ, पण दोघांचे स्वभाव मात्र पूर्णपणे भिन्न. भिन्न म्हणजे वेगळे. हां, निनादला प्रत्येक गोष्ट पद्धतशीरपणे व नीटनेटकेपणाने करण्याची सवय. स्वतःच्या सर्व वस्तू तो व्यवस्थितपणे जागच्या जागी ठेवतोच, पण घरातील वस्तूही योग्य ठिकाणी स्वतःहून ठेवतो. त्याला अस्ताव्यस्तपणा अजिबात आवडत नाही. म्हणून सकाळी उठल्यावर निनाद आपल्या अंथरूण पांघरुणाची घडी स्वतःच करून ठेवतो. दांडीवर वाळत घातलेले कपडे घडी करून योग्य ठिकाणी ठेवतो. टेबल खुर्चीवरील धूळ पुसतो. विलास मात्र अशा कामांना जरा सुद्धा हात लावत नाही. त्याला वाटते की दादा काम करतो ना, मग मी आणखी कशाला. शिवाय आई बाबा कुठे रागावतात माझ्यावर. मात्र एके दिवशी बाबा विलासला म्हणाले, आम्ही तुझ्यावर रागवत नाही. हे खरे आहे, पण लक्षात ठेव, नीटनेटकेपणा च्या सवयीमुळे निनादला भविष्यात भरपूर यश मिळेल. सुंदर गोष्टींचा आस्वाद घेण्याची शक्तीही त्यालाच मिळेल, तुला नाही. इतपत तुम्हाला उतारा कळला आहे का? ठीक आहे, आता बघा, परत एकदा वाचन करते. ठीक आहे, निनाद आणि विलास हे दोघे सख्खे भाऊ. सख्खे म्हणजे चुलत नाही, मावस नाही, ते सख्खे भाऊ होते.
पण दोघांचे स्वभाव मात्र पूर्णपणे भिन्न, स्वभावाने ते वेगळे होते, वेगवेगळे, कारण पाचही बोट सारखी नसतात हे आपल्याला माहीतच आहे. निनादला प्रत्येक गोष्ट पद्धतशीरपणे नीटनेटकेपणाने करण्याची सवय होती, त्याला नीटनेटकेपणा आवडायचा. स्वतःच्या सर्व वस्तू तो काय करायचा, व्यवस्थितपणे जागच्या जागी ठेवायचा, पण घरातील वस्तू देखील तो काय करायचा, आवरून ठेवायचा. आणि कारण काय, तर त्याला अस्ताव्यस्तपणा आवडायचाच नाही. अस्ताव्यस्त म्हणजे इकडे तिकडे इकडे पडलंय तिकडे पडलंय हे त्याला अजिबात आवडत नसे. आणि म्हणूनच तो काय करायचा, सकाळी उठल्याबरोबर आपलं अंथरूण पांघरूण घडी करून ठेवायचं, आणि दांडीवर वाळत घातलेले कपडे असायचे त्यांच्यासुद्धा तो घड्या घालून ठेवायचा. नंतर टेबल खुर्चीवरील धूळ स्वच्छ करायचा. आणि विलासला मात्र काय व्हायचं ना, की अशा गोष्टी आवडायच्याच नाही. त्याला असं वाटायचं की दादा करतो मग मी कशाला करायचं आणखी, हो ना. तर आणि त्याला असंही वाटायचं की मी का बरं करू, आई बाबा मला कुठे रागवतात, आई बाबा मला काहीच म्हणत नाही म्हणून मी काही करणार नाही. आता काय झालं बघा, एके दिवशी मात्र बाबा विलासला म्हणाले, काय म्हणाले बघा, आम्ही तुझ्यावर रागवत नाही हे खरे आहे, आम्ही तुला काहीच म्हणत नाही, तू घरात काहीही व्यवस्थित ठेवत नाहीस, बरं व्यवस्थित तर स्वतः ठेवत नाहीसच, पण तुला म्हणजे असंही वाटतंय की बा आई बाबा तर काहीच म्हणत नाही म्हणून तू त्याकडे दुर्लक्ष करतोस, ठीक आहे. पण एक गोष्ट तू लक्षात ठेवायची बरं का, कुठली गोष्ट, नीटनेटकेपणाच्या सवयीमुळे निनादला भविष्यात भरपूर यश मिळेल. कारण काय, त्याला सवयच आहे नीटनेटकेपणाची. जेव्हा निनाद हा सगळ्या घरातील पसारा वगैरे सगळं आवरून ठेवतो, तर तो आपल्या अभ्यासाची पुस्तकं देखील तशी सांभाळून नीट आवरून ठेवत असेल, तसाच तो अभ्याससुद्धा करत असेल, त्याच्या वह्यासुद्धा नीटनेटक्या असतील, सगळ्याच गोष्टी नीट, कारण त्याला नीटनेटकेपणाची सवय, बरोबर. आणि म्हणूनच ह्या नीटनेटकेपणामुळे काय होईल, निनादला भविष्यामध्ये भरपूर यश मिळेल, त्याला सक्सेस मिळेल, ठीक आहे. आणि त्याला सुंदर गोष्टींचा आस्वाद घेण्याची शक्तीही त्यालाच मिळेल. कारण काय, की जे चांगलं आहे, ज्याला चांगलं आवडतं त्याला चांगलंच मिळतं, त्याला पसारा आवडतो त्याला पसारा, बरोबर आहे की नाही. तर तुला ते मिळणार नाही. आता ह्या गोष्टीचा प्रभाव नक्कीच विलासवर झाला असेल, हो की नाही. तर उतारा इतकाच आहे. आता आपण जरा यावरीलच प्रश्नोत्तरे बघूया, ठीक आहे. आता मला सांगा, या उतार्यामध्ये काही जोडाक्षरे आलेली असते, ठीक आहे, जोडाक्षरे आलेली आहेत की नाही पद्धतशीरपणे, नंतर नीट नेटके पणे, नीट आणि नेटके, ठीक आहे. तर हे दोन शब्द एकत्र जोडलेले, अंथरूण पांघरूण, बरोबर, अस्ताव्यस्त, हे सगळे शब्द आहेत जे कसे आहेत, जोडा व्यवस्थितपणे, ही सगळे हे शब्द जे आहेत हे जोडाक्षर आहे, ठीक आहे. नंतर कोणतीही चार सर्वनामे लिहा, सर्वनामे पण आलेली आहेत उतारेमध्ये. आता कोणती सर्वनामे आहेत बघा, निनाद आणि विलास हे दोघे भाऊ होते, हे, ठीक आहे. नंतर आहे की स्वतःच्या, सर्व वस्तू तो, स्वतः तो, ठीक आहे, त्याला, है ना, हे सगळे काय आहे, सर्वनाम आहे, आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं आपण तुला, है ना, ही जोडाक्षरे आहे, सॉरी सर्वनामे आहे. आता पहा, याच इथे आपण काय शिकलो आहे, शिकलो की नाही. आता सांगा, त्याला अस्ताव्यस्तपणा अजिबात आवडत नाही. काळ कुठला आहे हा, कुठला काय आहे हा, वर्तमान काळ आहे, ठीक आहे. आता मला सांगा, जर आपण याला भूतकाळ करायचं असेल तर कसं करूयात, भूतकाळ जर आपल्याला वाक्य परिवर्तन करायचं आहे, काळ परिवर्तन करायचं आहे, काळ बदलायचं आहे आपल्याला त्या वाक्याचा, भूतकाळ कसं होईल मला सांगा बरं, मी सांगा.
त्याला अस्ताव्यस्तपणा अजिबात आवडायचा नाही, आवडायचा नाही म्हणजे भूतकाळात, आलं लक्षात? टेबल खुर्चीवरील धूळ पुसतो, पुसतो म्हणजे परत वाक्य कोणत्या काळातला आहे? वर्तमान काळातला आहे. वाक्य कोणत्या काळातलं आहे? वर्तमान काळातलं आहे. आता त्याला भविष्यात भविष्यकाळ करायचा असेल तर कसं करू आपण? हां, टेबल खुर्चीवरील धूळ पुसेल, पुसेल भविष्यकाळ, हो की नाही? निनादला भरपूर यश मिळेल, मिळेल. वाक्य कोणत्या काळातलं आहे? मिळेल, बरोबर, भविष्यकाळातलं वाक्य आहे. त्याला जर का आपण वर्तमान काळात करू करायचं असेल तर कसं करूयात? हां, निनादला भरपूर यश मिळत, मिळत, ठीक आहे. हां, तर अशा पद्धतीनं आपण आता मिळाले असं लिहू नाही, आपण लिहिणार नाही यश मिळाले असं लिहिणार नाही. मिळाले म्हणजे ते भूतकाळ होईल, मिळेल भविष्य काय होईल म्हणजेच मिळत, हे वर्तमान काळ, आलं लक्षात? तर आता मला सांगा, आता तुम निनादला जशा चांगल्या सवयी आहेत, हो की नाही, तसे तुम्हाला पण आहे का? आता जशी विलासला एखादी विलाससारखी एखादी सवय तुम्हाला एका ताई करते का कामं? ठीक आहे, ताईला करू देत, मी का बरं करू? दादा करतो का हे सगळं, मग करू देत दादाला, मी का करू असं तुम्हाला वाटतं का? नाही ना? तर जर असं वाटत असेल ती सवय सोडून द्यायची. ताई असेल, दादा असेल, कोणी असेल, काही करत असतील तर आपण त्यांना मदत करायची, हो की नाही? दादा मला पण सांग, मी पण करतो, ताई मला पण करू दे, हो ना? अशा पद्धतीनं म्हणजेच काय होईल की आपल्याला अशी आपल्या चांगल्या सवयी आपल्याला खरोखर साथ देत असतात, ठीक आहे. आता मला सांगा की काही यात असे शब्द आलेले आहे, स्वतःच, व्यवस्थित, अजिबात, अंतरूण, ठीक आहे, हे शब्द आहेत, हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. अशाच पद्धतीनं काय होतं, आता बघा पुढे तुमचे लिसनिंग स्किल येणार आहे. आपण पाचव्या वर्गात पण घेतली होती ना, एक स्टोरी तुम्हाला वाचून दाखवायची असते किंवा एखादा उतारा जसा मी आता वाचला तसा उतारा वाचून दाखवायचा असतो आणि मग त्यावरील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची असतात. तर काय आहे की यामुळे काय होतं ना, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, एकाग्रता एकाग्रता वाढते. आपल्याला उत्तरं लिहायची आहेत, आपल्याला उत्तरं यायला हवीत, म्हणून आपण काय करतो, मुद्दाम अगदी कान टवकारून शिक्षक काय सांगतात आहे ते ऐकत, बरोबर? तीच सवय कायम ठेवायची. आपण स्वतः जरी अभ्यास करत असू तेव्हा तसंच, म्हणजे अगदी मी काय वाचतो आहे किंवा मी काय वाचते आहे ते मला यायला पाहिजे, कारण या भागावरील प्रश्न मला सोडवायची आहे, ठीक आहे. म्हणून कुठलीही गोष्ट एकाग्र चित्तेने करायची असते. तर मला असं वाटतं की आजच्या पुरता इतका उतारा पुरेसा आहे, हो ना? तर असेच काही उतारे तुम्हाला देईल आहे, असेच काही उतारे तुम्हाला देईल आहे आणि ते उतारे तुम्ही सोडवायचे आहे, हो की नाही? तर जेव्हा आपल्याला वर्कशीट द्यायची असेल, तुम्हाला जेव्हा मी वर्कशीट देईल याच्या यानंतरची वर्कशीट जी असेल ती उतार्यावर आधारित असेल, ठीक आहे. एक किंवा दोन उतारे तुम्हाला लिहिले आहे आणि ते उतारे तुम्हाला तुमच्या वहीत लिहायचे, तोपर्यंत तुमच्यासाठी एक मी गृहपाठ देते आहे, तुम्हाला एक गृहपाठ तुम्हाला देते आहे, तो असा की तुमच्या चेतना व्याकरण पुस्तकामध्ये जो कुठला पहिला उतारा असेल तो उतारा तुम्हाला वाचायचा आहे आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरे व्याकरणाच्या वहीत लिहायची आहे, ओके? उतारा लिहू नका, मात्र